मित्रांनो, भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार यांच्यातील कलगीतुऱ्याचे राजकारण नेहमी चर्चेचे ठरत असते. दानवेंची सासरवाडी ही सत्तारांच्या शिल्लोड मतदारसंघात तर सत्तारांची सासरवाडी दानवेंच्या भोकरदन गावात आहे. विशेष म्हणजे शिल्लोड मतदारसंघ हा जालना लोकसभेत आहे, त्यामुळे सत्तार आणि दानवे हे निवडणुकीवेळी आतून एकमेकांना मदत करतात अशी उघड चर्चा होत असते. मात्र अब्दुल सत्तार काँग्रेसमधून शिवसेनेत गेल्यानंतर चित्र बदलल्याचे दिसत आहे. रावसाहेब दानवे आणि अब्दुल सत्तार हे आता जाहीर सभेमध्ये एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत. मित्रांनो, अब्दुल सत्तार यांनी औरंगाबादेत पत्रकारांशी बोलताना रावसाहेब दानवे यांना चकवा का म्हणतात याविषयीची माहिती दिली. सत्तार म्हणाले की दानवे हे बोलतात एक आणि करतात तिसरेच, या स्वभावामुळेच दानवेंना चकवा म्हटले जाते. निवडणूक आली की दानवे हे पाया पडतात आणि निवडणूक झाल्यानंतर लाथा मारतात. आता हा मुद्दाही अब्दुल सत्तार यांनी लक्षात आणून दिला आहे. मित्रांनो, रावसाहेब दानवे आणि अब्दुल सत्तार हे दोघेही नेते भाषणबाजीत मुरलेले आहेत. भाजप शिवसेना युती असताना सत्तार हे काँग्रेसमध्ये होते. विधानसभा निवडणुकीपूर्वी अब्दुल सत्तार यांचा भाजप प्रवेश जवळपास निश्चित झाला होता, परंतु स्थानिक नेत्यांनी विरोध केल्याने अब्दुल सत्तारांना शिवसेनेत प्रवेश घ्यावा लागला. मात्र सत्तारांचे शिवसेनेत चांगभले झाले, त्यांना थेट मंत्रिपद मिळाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी थेट संबंध आल्याने सत्तारांचे औरंगाबाद जिल्ह्यात वजन वाढले आहे. विशेष म्हणजे अब्दुल सत्तारांनी शिल्लोडमधील काँग्रेस संपवून शिवसेनेच्या शाखा स्थापन करण्याचा सपाटा लावला. या पार्श्वभूमीवर रावसाहेब दानवे यांनी आज शिवसेनेच्या नाहीत तर अब्दुल सत्तारांच्या शाखा आहेत असे म्हटले होते. या टीकेनंतर सत्तारांनी रावसाहेब दानवेंना चकवा का म्हणतात याची आठवण करून दिली आहे. मित्रांनो, अशाच राजकीय घटनांची माहिती जाणून घेण्यासाठी हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.